पवारांच्या बंडखोरीमुळे मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादीमध्ये दोन गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये दोन गट पडल्याने राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब आणि त्यांचे पुतणे अजितदादा पवार यांच्यामध्ये दोन गट पडले, त्यामुळे पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थक यांच्यातही अजितदादा समर्थक आणि शरद पवार समर्थक असे दोन गट दिसून येतात। यामध्ये मागील 50 वर्षापासून मोहोळ तालुक्यातील राजकारणावर पकड असणारे पाटील परिवार हे अजितदादा पवार यांच्या गटात सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे। अजितदादा पवार यांची महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर त्यांचा सत्कार राष्ट्रवादी मोहोळचे आमदार यशवंत माने, लोकनेते कारखान्याचे चेअरमन विक्रांत उर्फ बाळराज पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अजंक्य राणा पाटील यांनी नूतन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन सदिच्छा दिल्या। तसेच राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील हे सुद्धा अजितदादा पवार यांच्यासोबत आहेत। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि मोहोळ शहरचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी मात्र श्री शरद पवार यांच्या गटात सक्रिय असल्याचे दिसून येत आहे। अशा परिस्थितीत येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या मताची विभागणी होऊन भारतीय जनता पार्टी आणि इतर पक्षाला त्याचा फायदा होईल असे राजकीय जाणकारांचे मत आहे। आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र, महाराष्ट्राचा विकास देशाचा।